आता सरकार बोंब बोलतंय संडास बांधा संडास बांधा संडास बांधा. साडे 300 वर्षापूर्वीचा रायगड आहे. आजही जाऊन बघा तुम्हाला रायगडावर आजही शौचालय दिसतील की दूरदृष्टी माझ्या छत्रपती शिवरायांची आहे. इतिहास वाचा. आता सरकार सांगतंय पाणी अडवा पाणी जिरवा पाणी अडवा पाणी जिरवा. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण जर कोणी बांधलं असेल ना छत्रपती शिवाजी महाराजांनी खेड शिवापूरला ते पहिलं धरण आणि त्यानंतर 32 धरणं शेतकऱ्यासाठी बांधली. जाणीव नाही आम्हाला. आम्ही इतिहास फक्त बोभाट्यासाठी वापरला. छत्रपती शिवरायांच्या इतिहासातनं काय घ्यावं तर दोन गोष्टी निष्ठा आणि स्वाभिमान. काय इतिहास आहे हो शिवरायांचा वाचलाय कधी? कधीच नाही. आम्ही फक्त शिवजयंती जवळ आले की शर्ट शिवायचे झेंडे लावायचे गोवा गुटखा खायचा. शिवाजी महाराज तुला आंधारात नेऊन ठोकला पाहिजे. तू गुटखा खातो तू मावा खातो आणि तू शिवाजी महाराजांचं नाव घेतो. सुपारीच्या खंडाचंही व्यसन नव्हतं. माझ्या राजाला स्वाभिमान आहे मला त्या गोष्टीचा. माझे मावळे एक एक बावळा अरे 32 इंच छाती 140 ते 160 किलो वजन 7.5 ते 7 फूट उंची नजरेत असा अंगार बघून पुढचा गाल व्हावा पोलादही हाताने वाकवा एवढी ताकद अरे मुघलांचे 100 आणि शिवरायांचा एक मावळा बरोबर होता एवढी ताकद माझ्या मावळ्यात होती. अरे मावळे अरे काय कौतुक करावं माझ्या मावळ्यांचं. 80 वर्षाचे शेरार मामा. किती? 80 वर्षाचे शेरार मामा उदय भालेच्या गोकांडी बसून दातल नरटीचा गोट घेतात हे शिवरायांचे मावळे. आमचं 22 झुलत येत हे मावळे येत. आणि मावळे काय मांसाहार करून दष्टपुष्ट झाले का रे? बहिणे म्हणून इमानदारीने सांगते 31 डिसेंबरच्या पार्ट्या हाणल्या असत्या. इंग्रजाचा ही माणूस गेल तर तुमच्या घराहून व्हॅलेंटाईन डे 31 डिसेंबर है ना समाधी सोहळा प्रस्थान आषाढी माहित आहे का? आपली सवयच आहे आपला बाप सोडून लोकांच्या बापाला बाप म्हणायची घाणेरडी सवय आहे की नाही? अरे कवा तरी आपलं घ्या रे समजून. आणि कितीतरी महत्व आहे आपल्या मातीत पण तुम्हाला कळलंच नाही रे. ज्या मातीत संतांची पदं लागली त्या मातीत तुमचे पद नीट चलत नाहीत. आणि काय रे मांसाहार करणारे मंडळी काय वाटत शरीर फक्त मांसाहारानेच मिळत? चला लक्ष देऊन ऐका बघा. बर आहारावर बुद्धी चालते हे मान्य आहे का तुम्हाला? युक्त आहार विहार संतांची भाषा आहे म्हणजे मान्य आहे. मान्य आहे का? माझ्या पाकिटातलं थोडं थोडं तू मला देते पण तुम्ही बोला. तुम्हाला वाटत असेल हिनं घ्यायचं ना आपण बोलायचं देते बाबा पण बोला. आहारावर बुद्धी चालते मान्य आहे का? मान्य आहे. मग ऐका जे बोकड तुम्ही हाणलं 31 डिसेंबरला ती बोकड अशी जात आहे ज्या जन्मदात्या आईवर 3 महिन्याच्या आत वाईट नजर टाकत. बोकड अशी जात आहे ज्या आईनं जन्माला घातलं त्या आईचा 3 महिन्याच्या आत भोग घेत. विचार करा आईचं भोग घेणारी जात खाऊन जनावर खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील? वासना वाढेल का कमी होईल? आणि मग मला सांगा शाकाहार करायचा का नाही? आता टाळ्या सुद्धा त्यांनीच वाजवल्या जे खात नाहीत. बाकीचे म्हणले आपणच खायचो ना आपणच वाजवायचं. अरे दादा नो इथून पुढे खाणार नाही म्हणून तरी वाजवा. एवढं सुधरायचं असतं एवढं द्यायचं असतं. सरपंचाच्या वाढदिवसाचा सत्कारच होईल की मग एवढं सुधारल्यावर गाव अवघडच नाही जरा नाही का? निष्ठा ठेवा काही करा. राजकारण समाजकारण काहीही करा पण निष्ठेने करा. पळू नका. जेवढं पळाल तेवढं दुःख लागेल. ठाम राहा. मंथोनी नवनीता पैसे घे आनंदा लाया व्यर्थ कथा. स्टेबिलिटी संयमता फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे जे कमी आहे ना त्याचा कमीपणा तरी वाटू देऊ नका. कदाचित आपल्या भारतात चकमकीत रस्ते चमचमीत माळ्या नसतील. तुम्हाला हे मान येणार नाही एवढं काय जिकोर नका. एवढं काय ड्रोन कडे बघायचंय का? ही असली लोक आहे ती. हातचं सोडायचं आणि पळ त्याच्या पाठी लागायचं. म्हणजे मी एवढं मगापासून बोंबळ त्याचा काहीच ह्यांना परिणाम नाही. चला विषयाकडे.
तर काय चालू होतं? हा कीर्तन, ते मलाही माहिती, विनोद जुना झाला तो. तर जे कमी आहे त्याचा कमीपणा वाटू देऊ नका. विवेकानंद स्वामी आपल्या भारताचं वैभव बाह्य देशात जाऊन सांगतात. त्यावेळेस कोणीतरी स्वामीजींना विचारलं, स्वामीजी बहुत ही वैभवशाली देश है आपका, ऐसा कहते हो आप, इतना ही वैभवशाली देश है आपका, पर इतने भिखारी क्यों है देश में आपके? जगह जगह पे भिखारी, बस स्टैंड पे जाओ, सिग्नल पे जाओ, रेलवे स्टेशन पे जाओ, मंदिर के सामने, दरगाह के सामने भिखारी है, इतने भिखारी क्यों है? स्वामी फार गोड उत्तर देतात. ते सांगतात, आमच्या देणाऱ्याची संख्या जास्त आहे म्हणून घेणारे भरपूर बसतात, तुमच्या देणाऱ्याची दानत नाही म्हणून घेणारा बसत. सांगता आलं पाहिजे, दुनिया झुकतीये आपलं वैभव, पण आम्हाला नाहीच. आर्यभट्ट आपल्या मातीच, संगणकाचा शोध आपल्या मातीचा. बर का तरुण मंडळी, ज्या गुगलवर सगळं सर्च करता ना, ज्या गुगलवर सगळं सर्च करता, त्या गुगलचा सीईओ सुद्धा आपल्याच भारताचा, ज्ञान आपल्याच भारताचं. तुम्ही शिका, सायन्सचा विषय गेला म्हणून आर्ट घेऊ नका, विषय काढा, नाव मोठं करा, त्याशिवाय जमणार नाही. बापाचं नाव मोठं करा. अरे तुमच्या आईकडनं शिका, तुमच्या आईकडं किती ज्ञान आहे तुम्हाला माहित आहे? अजून तुमची आई नऊवारीत आहे म्हणून काय ईडी काय? शाळा शिकली नाही म्हणजे काय ईडी का? अजून सुद्धा माझ्या महाराष्ट्रातल्या बायका साबण संपलं तर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावतात का? तर तेवढ्या दिय कांगूळ होईल. आता हिच्यासारखा हुशारपणा जमन का? लुगडं फाटलं फेकता का? माय मावल्या फेकता? गोधडी शिवीर फेकत? माझ्या आईला 7 स्टार नाही तर 5 स्टार हॉटेलला न्या आणि आईस्क्रीम खाऊ घाला, चमचे घरीच आणणार ग्यारंटी. इट इज नॉट अ लोअर क्लास, इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. कारण तिच्या घरी आलेला रुपया लबाडीचा नाही याची जाणीव आहे तिला. तिला माहित आहे माझा बाप शेतकरी होता, माझा नवरा शेतकरी आहे, रक्ताचं घाम करतोय गाळतोय, तेव्हा माझ्या ताटात अन्न आहे, ती लबाडीचा रुपया घेणार नाही, कष्टाचा वाया जाऊ देणार नाही. हे सगळ्यात मोठं तत्व तुमच्या आई बापाकडे आहे. शिका आई बापाकडनं काहीतरी. अजून सुद्धा तुमचा बाप जर ताटावर असला आणि दारात कुत्रा आलं ना, तर ताटात ती चतकुर्ती कुत्र्याला टाकत, स्वतः उपाशी राहील, पण दारातलं कुत्र सुद्धा उपाशी जाऊ देत नाही. हे वैभव आहे तुमच्या बापाचं जे प्रत्येकाकडे नाहीये. हे स्वराज्य घडलं शेतकऱ्यांच्या पोरांच्या जीवावर. मावळे शेतकऱ्याची पोरं होती, श्रीमंताची लक्षात घ्या. अभिमान असू द्या की आपण शेतकरी आहे त्याचा अभिमान आहे मला, मी शेतकऱ्याची पोरगी आहे त्याचा. यश गाठायची ताकद आहे आपल्यात, जिद्द आहे. अरे लय हुशार पोर आहे. तर परवा दिवशी माझ्या कॉलेजमध्ये आमच्या सरांनी विचारलं, कुणाला काय काय व्हायचं, प्रत्येकाने वेगवेगळी उत्तर दिली. आमच्यात एक पोरगा होता जो बोबडा होता, तो म्हणला थल मी माल किती कळणार? सर म्हणले तुला र मिन र मन र, तुला र मना येत नाही, तू मार्केटिंग करणार थल त्यातलं बोलू नका. समजले, काम करा, 10-12 पोरं होती मार्केटिंग करणारी, प्रत्येकाच्या हातात 20-20 रामायणाचे ग्रंथ दिले आणि सांगितलं उद्या सकाळपर्यंत सगळ्यात जास्त ग्रंथ जो विकेल तो मार्केटिंग मध्ये सगळ्यात जास्त ग्रँड प्राप्त करेल, मार्किंग प्राप्त करेल, किंवा मी मानेल की तो चांगलं मार्केटिंग करू शकतो. मार्केटिंगचे सर होते. आणि मग 20-20 ग्रंथ प्रत्येकाच्या हातात दिले. दुसऱ्या दिवशी लेक्चर भरलं आणि सरांनी विचारलं तुझे 4, तुझे 5, 8, 6. बोबड्याला विचारलं शेवटला तुझे थकले इकले? म्हणला सर म्हणले लय हानी ना, बापाला देऊन आला का? माझा बाप काय एवढा श्रीमंत आहे का घ्यायला? कसे विकले? तुझी स्ट्रॅटर्जी काय होती, स्ट्रेंथ काय होती? काय नाही म्हणले थेल, प्रत्येकाच्या दालात जायचो, दलवाजा वाजवायचो, त्यांनी दलवाजा उघडला की फक्त एवढंच म्हणायचो, हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणायची ह्याच्या तोंडून रामायण ऐकण्यापेक्षा घेतली. आता येणं सांगायचं ना आपण ऐकायचं म्हणजे अवघडच आहे की स्वतःच्या कमीपणाला स्वतःची स्ट्रेंथ बनवा, स्वतःच वैभव सांगा हे मी करू शकतो. बर का तरुण मंडळी, कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं, कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे अड़े होते हैं. जिद्द ठेवा ना तुमच्या पाठीशी है. न करता परमात्मा कुणालाच देत नाही आणि वैभव तर नाहीच नाही.
इथं वारे हाती मापत चाले सज्जनाचे त्याची कीर्ती परमात्मा वाढवतो पण त्याच्यासाठी तुका म्हणे सत्य कर्म व्हावे उद्यमी नाही सिद्धांती कार्यानी मनोरथ आहे नाही सुप्त सिंहस्य प्रविशंती मुख्य मृग सिंह झोपलाय हरणाला फारच माया आली हरिण म्हणला बाबा सिंह झोपलाय पण त्याला भूक लागली असेल मग हरिण काय म्हणला बाबा तू झोप तू तोंड वास मी तुझ्या तोंडात जातो असं होईल स्वतःहून सिंहाच्या तोंडात हरिण जाईल मग कष्ट न करता देव देईल आणि कुठल्या ब्रह्मात जगता रे भविष्याच्या कसलं भविष्य हे हाताच्या रेषा माथाच्या याच्यावर प्रारब्ध असत भविष्य नाही काही प्रारब्धाचा भाग भविष्यावर कार्यरत असतो पण ते कार्य केल्यानंतर म्हणजे तुम्ही जरी मूळचे ज्ञानी असलात मग काही शाळेत न जाता ज्ञान वाढतं का आता मी जे मागापासून सांगितलं मूळचं ज्ञान हे असंच वाढत त्याला शाळेत जावं लागतं पुस्तकं वाचावी लागतात आणि मग तुम्ही फर्स्ट ग्रेडने पास होता जर ज्ञान फक्त घरच्या घरीच वाढत असतं शाळेत जायची गरज पडली ज्ञान वाढवायला पुरुषार्थ साधावा लागतो तो पुरुषार्थ म्हणजे कर्म ते सत्य असावं प्रामाणिक असावं नीतिमत्तेनं असावं कोण रोखतोय तुमची प्रगती बघू परमात्मा वाढवतो रे ह्या लोकांना काय करायचंय ही लोक कधीच प्रगती वाढवत नाही लक्षात घ्या ह्या लोकांचं कसं आहे ही लोक चांगलंही बोलत नाहीत वाईटही बोलत नाहीत लोक जगूही देत नाहीत आणि मरूही देत नाहीत आता एवढा जरी सुंदर कार्यक्रम आमच्या बालेदादांच्या वाढदिवसानिमित्त झाला तरी अख्खं गाव चांगलंच म्हणेल असं नसतंय ध्वंचर तरी खोट बोलणारच ती म्हणणार त्याचं काय असतंय पैशाचा उतावला कुठं तरी तोंड आहे लोकांचं तुकोबर म्हणले लोक जैसे ओक धरिता धरवे ना यांचं तोंड म्हणजे वाकरी लोक गुरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली आणि काळी केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली अरे मग काय ब्रह्मचारी राहू का अरे तू बायको करू देत नाही जुगू देत असतो स्व अनुभव पर्सनल एक्सपिरियन्स मी जर शांत कीर्तन केलं लक्ष म्हणतात नाही निस्तच उभं राहून गेलं त्याला काय कळ होती आणि जरा एनर्जीने कीर्तन केलं गेल तर कीर्तनाला येत तर काय नाही फक्त नाच नाच जिरी होती मग करू काय तुम्हाला शांत बसला तरी प्रॉब्लेम आहे उत्साहाने किंवा मराव का आम्ही सांगा बरं लय अवघड आहे बघा तुमचं मग मी विचार केला मरू दे ह्यांनी सांगाव ना आपण नाचाव काय नटनटे आहे काय इथं परमार्थ आवडे देवासी तू ऐका लोकांचं कशाला ऐकायचं आसमान मी जितने सितारे हो उतनी मी अगर शत्रू हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो देव सोबत आहे ना कुणी काहीच करू शकत नाही आज कीर्तन ठेवलंय ना हे कर्म सत्य आहे कुणी काही बोललं तरी याचा याच्यावर परिणाम पडत